कमीत कमी वेळेमध्ये पटकन तयार होणारे अगदी कमी साहित्यामध्ये आपण तीन वड्यांची रेसिपी भरपूर सह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे रेसिपी सेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लगेचच सुरुवात करूयात तर इथे मी उडीद डाळ सात ते आठ तास स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे अर्थातच पूर्ण रात्र ही उडीद डाळ मी भिजवून घेतलेली आहे आता इथे ही डाळ तुम्ही पाहू शकता चांगली मस्त अशी फुगलेली आहे आता ह्या पूर्ण पाणी मी निथळून काढलेलं आहे एका गाळणीवरती काढून ठेवली डाळ तर एक थेंब सुद्धा पाणी राहणार नाही पूर्ण पाणी निथळून झाल्यानंतरनं चटणी बनवायचा जो मिक्सरचा छोटा भांडा असतो त्यामध्ये आपल्याला ही डाळ थोडं थोडं करून वाटून घ्यायची आहे आता इथे पाहू शकता मस्त अशी एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे वाटताना गरज पडल्यास नाश्त्याच्या चमच्याने एखादं चमचा पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ बनवून घ्यायचं आहे चटणी बनवायच्या मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जर बनवलं तर अगदी परफेक्ट असं बनवून तयार होईल आता पीठ बनवून आपलं तयार झालेलं आहे एका पसरड भांड्यामध्ये हे पीठ मी संपूर्ण काढून घेतलेलं आहे आता ही डाळ बारीक करताना थोडं सुद्धा पाण्याचा मी वापर केलेला नाही पाहू शकता घट्टसर अशी ही डाळीचं पेस्ट बनवून तयार आहे आता आपण हे थोडंसं चेक करून पाहूया एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता हे डाळीचं पीठ पाण्यामध्ये टाकलं की तो तळाला बसतोय पाहू शकता तुम्ही हा तळाला न बसता पाण्यावरती तरंगला तर समजायचं पीठ आपला हा परफेक्ट असतो आता ते कसं बनवायचं ते मी पुढं सांगितलेलंच आहे आता इथं मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि चांगलं पाच ते सहा मिनिटं अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे अर्थातच फिटून घ्यायचं आहे आता डाळीचं पीठ बनवताना तुम्ही जर जा जास्त पाण्याचा वापर केला असेल डाळीचं पीठ सैल झालं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठ थोडंसं वाढवू शकता आते एक पीट आता एक सहा मिनिट हा पीठ मी फेटून घेतलेला आहे आता आपण चेक करून पाहूया आधीचा गोळा हा खाली बसलेला आहे आणि आताचा गोळा पाहू शकता मस्त असं पाण्यावर तरंगत आहे अगदी परफेक्ट असा हा पीठ बनवून तयार झालेला आहे अगदी हलका फुलका जाळीदार असा वडा बनवून तयार होतो त्यासाठी हा स्टेप करणं गरजेचं आहे पाच ते सहा मिनिटं पीठ आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण लगेचच वडा बनवायला लगे घेऊया तर प्रत्येक वेळेस आपल्याला वडा बनवताना अशा पद्धतीने हाताला पाणी लावायचं म्हणजे हा पीठ हाताला जास्त नाही आणि देखील चांगला मस्त गोल असा येईल आता अशा पद्धतीने हा पीठ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा वडा बनवून घ्यायचा आहे पाहू शकता अगदी मस्त असा हा वडा बनलेला आहे आता आपण इकडे तेल गरम करून घेतलं तर सुरुवातीला चांगल्या गरम तेलामध्ये आपल्याला हा वडा सोडून द्यायचा आहे आणि मध्यम माझ्यावर ते हा वडा तळून घेतलेला आहे पाहू शकता पहिलाच वडा आहे अगदी परफेक्ट बनलेला आहे तुमचे देखील वडे असे परफेक्ट बनतील तुम्ही सहज हातावर जरी बनवला तरी देखील परफेक्ट बनवून तयार होतील जर पीठ जर खूप सैल वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ इथे वाढवू शकता अशा पद्धतीने तेलामध्ये आपल्याला हे वडे सोडून चांगलं असं तळून घ्यायचे आहेत फक्त प्रत्येक वेळेस वडे बनवताना हाताला पाणी लावायचं आणि तेलामध्ये वडा सोडून घ्यायचं म्हणजे परफेक्ट असे वडे बनवून तयार होईल अशाच पद्धतीने मी सर्व वडा हा बनवून घेतलेला आहे मस्त मस्त असे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम जाळीदार सॉफ्ट हलका फुलका असा हा वडा बनवून तयार आहे पाहू शकता एक तोडून दाखव मी हे पहा आतून जाळी किती मस्त आलेली आहे एकदम परफेक्ट असा वडा बनवून तयार आहे पुढचा पदार्थ पाहूया इथे एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली दोन वाटी कोथिंबीर घेतलेली आहे मी आता मसाले घालून घेऊयात भाजून जाडसरस कुटून घेतलेलं जिरा घातलेला आहे एक चमचा जाडसरसं वाटलेलं धणेपूड घातलेलं आहे एक चमचा भरून तीळ घालायची आहे ओवा घातलेला आहे तळणीचं पदार्थ म्हणलं की ओवा घालायचा एक चमचा भरून गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक चमचा भरून आपल्याला मसाला तिखट घालायचं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता सुरुवातीला हे सर्व मसाले कोथिंबिरीला अशा पद्धतीने चांगलं चोळून लावून घ्यायचं आहे आता चांगलं मिक्स झाल्यानंतर एक वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे दोन वाटी कोथिंबिरीला एक वाटी बेसन चाळून घालून घ्यायचं चाळून घेतलं की कुठळ्या अजिबात राहत नाही चांगलं असं मिश्रण बनवून तयार होतं संपूर्ण बेसन मी चाळून घेतलेलं आहे आता पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे ज्वारीचं पीठ तुम्ही इथं घातलं तरी देखील चालल पोहे घातला तरी देखील चालल आता सुरुवातीला आपण हे थोडंसं चांगलं मिक्स करून घेऊया पाणी न टाकताच कारण कोथिंबीरमध्ये थोडासा ओलावा असतो तो, तो पिठामध्ये मिक्स होतो आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला मिडियम घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे खूप जास्त सैलही ठेवायचं नाही खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही पीठ जर खूप जास्त सैल झालं तर ते लवकर शिजणार नाही खूप वेळ लागेल वाफवण्यासाठी आणि खूप जर घट्ट झालं तर कोथिंबीर वळी कापताना कोरडं कोरडं होईल ते तुटणार त्याला चेहरा जाणार त्यासाठी आपल्याला मीडियम घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा मी गोळा बनवून घेतलं तर थोडंसं तेलाचा हात लावून परत एकदा चांगला हे एकजीव करून घेऊया अशा पद्धतीने हा मी पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे है। आता ह्या मधले आपण दोन पार्ट करून त्याचे छोटे छोटे लांबट प्रकाराचे गोळे बनवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने हा मी गोळा बनवून घेतलेला आहे हे पहा अशा पद्धतीने कोथिंबीर वडीसाठी आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत तर एवढ्या पिठामध्ये मी दोन गोळा बनवून घेतलेला आहे आता इथे आपण ह्या गोळ्याला तीळ लावून घेणार आहोत थोडंसं तीळ पसरवून घ्यायचं एका पसरड भांड्यामध्ये आणि ह्या गोळ्याला संपूर्ण चारही बाजूनी तीळ लावून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर वडी ही दिसायलाही छान दिसते आणि खायला देखील चांगली लागते तर अशाच पद्धतीने दोन्ही गोळ्याला आपल्याला सर्व बाजूनी हे तिळ लावून घ्यायचं आहे आणि एकसारखं असं हा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं संपूर्ण तिळ मी ह्या गोळ्याला लावून घेतलेला आहे आणि मस्त असे गोळे बनवून तयार झालेले आहेत पाहू शकता दिसायलाही किती सुंदर असं दिसतात खायला तर तितकेच टेस्टी लागतात आता एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे तळाला मी चिटकू नये त्यासाठी आता हे गोळे जवळजवळ न ठेवता अशा पद्धतीने लांब लांब ठेवायचं आहे म्हणजे शिजल्यानंतर न फुकतात आता इकडे मी कढईमध्ये सुरुवातीलाच पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी चांगलं खळखळून मुकळी यायला लागले की त्यामध्ये हे वडी आपल्याला ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे वाफून घ्यायची आहे वीस ते पंचवीस मिनिटे वाफल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता अगदी मस्त अशी फुगलेली आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरनच आपल्याला हे वडी कापून घ्यायची आहेत गरम असताना अजिबात कापायचे नाहीतर ना वड्या व्यवस्थित पडणार नाही आता पाहू शकता एकदम मस्त असे वड्या कापले जातात कापताना अशा पद्धतीने कापायचं आहे सरळ चाकूनी कापायचं चा नाही अशा पद्धतीने घासून कडेपर्यंत कापून घ्यायचं म्हणजे परफेक्ट वडी तयार होतील पाहू शकता आतपर्यंत अगदी मस्त असं पीठ शिजलेलं देखील आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी जर आपण कोथिंबीर वडी बनवली तर हवं त्या आकारामध्ये आपल्याला म्हणजे पातळ किंवा जाड देखील कापायला येऊ शकतात मस्त असे पातळ असे मी कापून घेतलेले आहेत कारण मला खमंग कुरकुरीत असे तळून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी सर्व हे वडी कापून घेणार आहेत तर इथे पाहू शकता सगळे वडे मी कापून घेतलेले आहेत आता दुसरा जो आपण पिठाचा गोळा उकडून घेतला होता तो मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे आरामात तो आठवडाभर टिकतो हवा त्यावेळेस आपल्याला वड्या कापून तळून घेता येतात आता हे कापलेल्या वड्या आपण तेलामध्ये चांगले असे कुरकुरी होईपर्यंत तळून घेणार आहोत मध्यमाच्या वरती दोन्ही साइडला खमंग असे हे वड्या भाजून घ्यायचे आहेत तुम्ही यावर शालो फ्राय देखील करू शकता आता इथे पाहू शकता मस्त असे कुरकुरीत वड्या मी तळून घेतलेल्या आहेत आता आपण हे काढून घेऊया अगदी क्रिस्पी असे झालेले आहे तुम्हाला जर थोडेसे मऊ वड्या हवे असतील तर तुम्ही थोडेशा जाड आकारामध्ये कापून मग वड्या तळून घ्या म्हणजे थोडेसे मौसर असे वड्या होतात अगदी मस्त असे दिसायला सुंदर खायला तितकीच टेस्टी खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी बनवून तयार झालेली आहे आता मस्त कोथिंबीर वडी बनवून तयार पुढचा पदार्थ पाहूया तर इथे मी सुरुवातीला पाच ते सहा अळूची पानं स्वच्छ असे पूर्ण पाणी निथळून घेऊया इथं मी एक वाटी बेसन घेतलेला आहे बेसन आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे गुठळ्या पूर्ण निघून जातील बेसन चाळून घेतलं आता त्यामध्ये एक चमचा गरम मसाला घातलेला आहे नाश्त्याच्या चमच्यानी एक चमचा पाव चमचा हळद घेतलेली आहे ओवा घालायचा आहे बेसन घातलं की ओवा नक्कीच घालायचं पचायला हलकं जातं एक चमचा भरून धणेपूड घेतलेला आहे एक चमचा मसाला तिखट घेतलेला आहे आणि तिळाशिवाय अळूवडीला चवच नाही तर एक चमचा भरून मी तिळ घातलेला आहे दोन हिरवी मिरचीचं पेस्ट घालून घेतलं अद्रक लसूण पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि इथे मी चिंचेचं पाणी घालून घेतलेलं आहे एक कोळ चिंच आपल्याला पाण्यामध्ये भिजवून त्याचं पाणी काढून आपल्याला बेसनमध्ये घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही इथे गूळ देखील घालू शकता मी घातलेलं नाही चिंच घातल्यामुळे थोडंसं गुळ घालायचं आता दोन चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे मी तुम्ही इथं ज्वारीचं पीठ घातला तरी देखील चालेल आता चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला सरसरीत असं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप जास्त पातळ देखील नाही बॅटर जर घट्ट झालं तर अळूला लावताना अळूचं पान फाटलं जातं

आणि पातळ झालं की पानावरती राहणार नाही किंवा पानाला लागणार नाही आता ही अळूची पानं स्वच्छ असं पुसून घेतलेली आहे पाणी अजिबात ठेवायचं नाहीये पूर्ण देठ मी कापून घेतलेली आहे आता अळूची पानं रोल करताना फाटू नये त्यासाठी इथं एक अगदी सोपी पद्धत सांगितलेली आहे पोळपाटावरती हे अळूचं पान उलट्या साईडनं ठेवायचं आणि हे जे शिरा आहेत अळूच्या पाना पानाची ते आपल्याला लाटण्यांनी अशा पद्धतीने सगळी फोडून घ्यायची आहे आता चाकूनी जर आपण कापून घेतलं तर ते मधून पान फाटलं जातं तर असं न करता अशा पद्धतीने लाटण्यांनी हे लाटून घेतलं की पान अजिबात फाटणार नाही आहे तसंच राहील आणि अगदी प्लेन असं स्मूद असं हे पान बनवून तयार होतं अगदी चपातीप्रमाणे पातळ असं सा, एक सारखं पान हा लाटला जातो पाहू शकता सगळे पान मी अशाच पद्धतीने लाटून तयार करून घेतलेलं आहे आता एका ताटावरती हे पान ठेवलेलं आहे उलट्या साईडने ठेवायचं आहे आता उलट्या साईडने आपल्याला हे बनवलेलं सारण लावून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने हे सारण हातावरती घेऊन आपल्याला हे पानावरती लावून घ्यायचं तुम्ही पाहू शकता हे पाहा अशा पद्धतीने हे पूर्ण पानाला सारण लावून घ्यायचं आता बॅटर जर खूप घट्ट असेल तर लावताना हा बॅटर नीट लागत नाही आणि पान फाटलं जातं त्यामुळे अशाच पद्धतीने सैलसरचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आता दुसरं आळूचं पान अशा पद्धतीने उलट्या साईडनी उलट दिसेला ठेवायचं जो म्हणजेच खालचा जो आळूचं पान आहे तो सरळ आहे त्याचं उलटं वरचं पान ठेवायचं म्हणजे रोल करायला सोपं जातं आता अशाच पद्धतीने वरच्या आळूच्या पानाला देखील आपण हे सारण लावून घेतलं तुम्ही पाच किंवा सहा आळूच्या पानाचा लेअर देखील इथे करू शकता परंतु मी इथं दोनच आळूचं पानाचं लेअर बनवून घेतलेलं आहे आता ह्याचे जे कोपऱ्या आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे थोडं थोडं सारण कोपऱ्याला देखील लावायचं आहे चारही बाजूनी मी हे दुमडून घेतलेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने हे दुमडून घ्यायचं आहे पाहू शकता चौकोनी असा हा अळूचं पान तयार झालेला आहे थोडं थोडं सारण लावत आपल्याला अशा पद्धतीने चांगलं घट्टसर हे रोल बनवून घ्यायचं आणि इथे पाहू शकता चांगला मस्त असा रोल झालेला आहे कुठंही फाटला नाही अगदी परफेक्ट असा हा रोल बनवून तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करू शकता अगदी सोपी पद्धत आहे आता एका चालणीवरती आपण बनवलेले रोल घालून घेऊया तीन रोल मी इथं बनवून घेतलेला आहे दोन दोन पानाचे बनवलेले आहेत त्यामुळे तीन रोल मी सहा पानाचे बनवून घेतलेले आहेत आणि दुसरीकडे मी असंच गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून एखादी जाळी कढईमध्ये ठेवायची त्यावरती आपण हे आळूचे रोल ठेवायचे आणि दहा मिनिट हे वाफून घ्यायचे आहेत पाहू शकता अगदी मस्त असे फुगलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे आळूचं रोल उकडून झालेला आहे आता आपण हे पूर्ण थंड करून घेणार आहोत पूर्ण थंड केल्यानंतरच आळूच्या वड्या अगदी परफेक्ट पडतात गरम असताना जर अळूच्या वड्या आपण कापायला घेतलं तर, तुटले तर ते तुटले जातात तर इथं मी पूर्ण थंड करून ही अळूची वडी कापून घेत आहेत चाकूला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चाकूला पीठ चिटकणार नाही कापताना आणि अशा पद्धतीने अळूची वडी आपल्याला जेवढी पातळ हवी तेवढी कापून घ्यायची आहेत पाहू शकता मस्त असे लेयर्स सुटलेले आहेत आणि कापताना इथे पाहू शकता अजिबात आपली अळूची वडी ही तुटत नाही आहे अगदी परफेक्ट अशी बनून तयार होती आहे आता खाताना अळूची पानं हे घशामध्ये अडकतात किंवा घशाला लागतात असं थोडंसं खाज असतं अळूला त्यासाठीच आपण चिंचेचं पाणी वापरलेलं आहे किंवा असं उकडून जर आपण तळायला घेतलं तरी देखील तो घशामध्ये अडकत नाही आणि खाजवल्यासारखं देखील होणार नाही आता कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ही अळूवळी तळून घ्यायची आहे तुम्हाला जर असं तेलामध्ये तळायचं नसेल तर तुम्ही तव्यावरती शालो फ्राय देखील करू शकता आता इथं मी तेलामध्ये दोन्ही साईडनी अगदी खमंग कुरकुरीत असं तळून घेतलेलं आहे पाहू शकता तेलामध्ये अजिबात आपली ही वडी तुटलेली नाही किंवा विरघळलेलीसुद्धा नाही अगदी परफेक्ट अशी बनवून तयार आहे अगदी मस्त असे लेअर सुटलेले आहेत तेलकट तर अजिबात नाही पूर्ण तेल निथळून आपल्याला ही अळूवळी काढून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सगळ्या आपल्याला अळूवडी तळून घ्यायची आहेत पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही अळूवडी बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता कापलेली अळूवडी न तळता आपण आठवडाभर देखील फ्रीजमध्ये डब्यामध्ये बंद करून ठेवू शकतो आणि व्हावं त्यावेळेस तळून आपण खाऊ शकतो अगदी मस्त अशी कुरकुरीत खमंग अशी अळूवडी बनवून तयार आहे तर बनवायला एकदम सोपी सहज होणारी अळूवडी नक्कीच ट्राय करा आणि तिन्ही वड्यांचे पदार्थ कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या एका मस्त अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद